पुढचे काही प्रश्न प्रकार पाहूया. बघा हे प्रश्न प्रकार किंवा हा बेस पाया पक्का केला की आपल्याला कशाही प्रकारे प्रश्न तयार केला तर तो सोडवता येतोय. म्हणून आपण याचा परत सराव विविध प्रश्न प्रकारांच्या अंतर्गत माहिती घेतोय. चला बघूया प्रश्न काय विचारलाय. रामच्या उजवीकडे 22 तर रामच्या डावीकडे 24 मुलं असतील तर रांगेत एकूण मुलं किती आहेत. आता एक लक्षात घ्या, इथं पण रामच म्हटलंय आणि इथं पण रामच म्हटलंय, याचा अर्थ ती दोन्ही मुलं एकच आहेत हे लक्षात घ्या. रामच्या रामच्या मुद्दाम देतात तर तो एकच समजायचा, ठीक आहे. राम इथं लिहून टाकूया आपण राम, ठीक आहे. आता या रामच्या उजवीकडे 22, रामच्या इकडे ह्या उजवा हात आहे उजवीकडे, तिथे बाबा 22 आहे, ठीक आहे. तर रामच्या डावीकडे, डावीकडे याचा अर्थ हा डावा हात आहे, डावीकडे किती आहेत 24 लिहून टाका आहे. तर रांगेत एकूण मुलं किती, सोपं झालं आता. चला 24 आणि 22 उभी मांडणी करून घ्या, आडवी नाही जमली तर, ठीक आहे. 24 आणि 22 मांडलेला आहे, 4 आणि 2 झाले 6, 2 आणि 2 4 बरोबर का, 4 आणि 2 6 2 आणि 2 4 किती झाले 46. याचा अर्थ 46 उत्तर आहे का, नाही. लक्षात घ्या हे 24 आणि हे 22, हे 24 आणि हे 22 46, पण राम हा एक आहे ना, तो एकच आहे, दोन नाहीत. त्यामुळे लक्षात घ्या हा एक आहे, म्हणजे 24 आणि 22 झाले 46 आणि हा एक राम आहे. तो राम जर धरला आपण तर 46 आणि एक किती झाले 47, ठीक आहे. 47 कोणीकडे आहे तर 47 आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 47 असं आपल्याला मिळणार आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता बघा यामध्ये फरक काय, बघा रामच्या उजवीकडे 22 आहेत हे सांगितलं, इकडे 22 उभे आहेत कुणीकडे उजवीकडे, डावीकडे 24 आहेत हे सांगितले, डावीकडे 24 आहेत. परंतु इथं काय म्हटलंय बघा, रामचा डावीकडून 15 आहे, याचा अर्थ लक्षात घ्या. मी जर इथं राम लिहिलं तर बघा हा राम, या रामचा डावीकडून हा माझा डावा हात आहे, मला माहिती की हा माझा डावा हात आहे. तुम्ही लिहिताना तुम्हाला लगेच समजणार आहे हा उजवा आहे आणि हा डावा आहे, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्याला काय म्हटलंय, डावीकडून 15 हा डावीकडून कसा आहे तर 15 आहे, हे लक्षात घ्या. आता हा डावीकडून 15 आहे, तसेच श्यामचा इतर तुम्ही श्याम. आता बघा राम वेगळा आणि श्याम वेगळा आहे बरोबर का, ही दोन्ही मुलं वेगवेगळी सांगितली. इथं श्यामचा उजवीकडून हा माझा उजवा हात आहे, या उजवीकडून हात, उजवीकडून कितवा सांगितला आहे तर 16, ठीक आहे उजवीकडून 16 आहे. तर आपल्याला काय विचारलंय आहे, तर रांगेत एकूण मुलं किती आहेत. आता या रांगेत एकूण किती मुलं आहेत, सोपं आहे की. आता लक्षात घ्या इथं आपण डायरेक्ट 15 म्हणू शकत नाही, कारण या रामचा 15 क्रमांक आहे. काय म्हटलंय बघा, रामचा डावीकडून 15 आहे, याचा अर्थ या रामचा जर 15 असेल तर इकडे किती मुलं असणार आहेत, 14, तर याचा 15 येईल, लक्षात घ्या. तसंच इकडे आहे, आता या श्यामचा कितवा आहे, 16 उजवीकडून आहे, म्हणजे इथं किती मुलं असतील, 15 असतील, तर याचा 16 येईल, हे लक्षात घ्या बरोबर का. बघा रामचा डावीकडून 15 तर इकडे 14, इकडून 16 तर इकडे 15, ठीक आहे. इकडे 14 आहेत, इकडे 15 आहेत, चला यांची बेरीज करावी लागेल. बघा हे 4 आणि हे 5 किती झाले 9, हे 1 आणि हे 1 किती झाले 2, 29 हा 1 30 आणि हा 1 31, याचा अर्थ 1 आणि 2 हे दोन यात ऍड करावे लागतील, किती मिळेल आपल्याला उत्तर 31. मग 31 कोणीकडे आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये 31 आहे. अशी मांडणी नाही जमली तर तुम्ही उभी करू शकता. बघा काय विचारले, 15 आणि 14, ठीक आहे 15 आणि 14 बेरीज करूया, 5 आणि 4 9, 1 आणि 2 29 अधिक 2 2 काहो राम आणि श्याम, मग 29 आणि 2 किती मिळाले मला 31 मिळाले. मग हे 31 कोणीकडे विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 मध्ये आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 31 असं मिळणार आहे. फरक एवढाच आहे की कधी कधी निश्चित सांगतात की बाबा इकडे 22 मुलं आहेत, पण कधी कधी काय म्हणतात की याचाच याचाच 15, याचा 15, याचा अर्थ काय, इकडे 14 आहेत मग हा 15 आलाय, याचा 16 याचा अर्थ काय, इकडे 15 आहेत मग याचा 16 आलाय. मग या दोघांना धरा, या दोघांची बेरीज इथं मांडा आणि हे 2 आहेत हे लक्षात घ्या. मग हे 2 याच्यामध्ये ऍड केले, मिसळले, मिळवले तर 31 मिळालं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 31 मिळालेलं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. हा झाला या दोन्हीतला फरक. आता याच्यावरच अजून प्रश्न कसा वाढवतात तर तो आपण खाली मांडलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. रोशनच्या पुढे 17 तर राकेशच्या मागे 18, आता स्पष्ट सांगितले पुढे मागे पण आपण ठरवले बरोबर का. लक्षात घ्या इथं जर मी लिहिलं रोशन, ठीक आहे. आता पुढे आणि मागे काय केले आपण, ही बाजू पुढे धरली बरोबर का, ही पुढे आणि ही मागे धरली आपली, आहे का नाही, लक्षात घ्या आपण धरलं होतं हे पुढं आहे आणि हे माग आहे. लगेच आपल्याला थोडस लक्षात येते म्हणून केलं, पुढं ते पुढं, माग ते माग, ठीक आहे ओळीनं लिहिताना. मग ही पुढची बाजू आहे, काय विचारलं बघा,
रोशनच्या पुढे 17, रोशनच्या पुढे म्हणजे इकडे पुढे, तर लिहून टाका इथं किती आहेत 17 आहेत. चला तर राकेशच्या मागे, आता राकेश वेगळा आहे बघा, हे नाव वेगळं आहे आणि हे नाव वेगळं आहे, याचा अर्थ राकेशच्या मागे म्हटलंय ना, इथं राकेश लिहून टाका. इथं राकेश लिहिल्यानंतर राकेशच्या मागे याचा अर्थ मागे कोणीकडे आहे, हे मागे, या मागे किती आहेत 18 आहे, किती आहेत 18 असल्यास मधल्या मुलाचा क्रमांक कितवा विचारलाय. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण पर्याय दिलेले नसले तरी पर्याय आपल्याला येणार आहेत परीक्षेला, त्यामुळे आपण आपलं उत्तर मिळवूयात. बघा रोशनच्या पुढे 17 आहेत, राकेशच्या मागे 18 आहेत, तर मधल्या मुलाचा क्रमांक कितवा असं विचारलंय. आता रोशनच्या पुढे 17 आहेत, मागे 18 आहेत, निश्चित सांगितलंय इथं 17 मुलं आहेत, इथं सांगितलं 18 आहेत. चला मग बेरीज करूया 17 आणि 18 यांची. जर मी या ठिकाणी बेरीज केली 17 अधिक 18, ठीक आहे, 7 आणि 8 15 ला 5 7 ला 1 1 2 3 किती झाले 35 झाले, हे लक्षात घ्या. 35 झाल्यानंतर या दोघांची बेरीज केली, आता हा एक धरा, हा एक आणि हा दोन, त्याचा अर्थ 35 अधिक 2 किती झाले 37. आपलं उत्तर आले का अजून? नाही, आपल्याला मधल्या मुलाचा क्रमांक विचारलाय. इथं पर्याय न मानण्याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो, या दोन्हीला धरून हा नवीन प्रश्न प्रकार तयार करतात, त्यामुळे आपण बेसिक न बघतोय. लक्षात घ्या की 35 अधिक 2 37 झालेत. आता एका रांगेत जर 37 मुलं असतील तर मधल्या मुलाचा क्रमांक आपल्याला काढता येईल की, म्हणून लक्षात घ्या जेव्हा तुम्हाला मधल्या मुलाचा क्रमांक काढायचा असतो तेव्हा रांगेतील एकूण मुलं मिळवावी लागतात. कशी मिळवली? तर इकडे 17 होती, इकडे 18 होती, त्यांची बेरीज केली 35, हे दोघं 2 टाकले की झाले 37. तर आपल्याला येते की आता 37 ची विभागणी करता येईल पाहिजे, 18 आणि 18 36 आणि मधला 37. चला करूया इथं, हे 18 आणि हे 18, 18 आणि 18 36 आणि हा मधला, आणि या मधल्याचाच नंबर आपल्याला पाहिजे, मधल्याचा क्रमांक किती आहे. आता इकडं 18 आहेत, इकडे 18 आहेत, 18 नंतर काय येणार आहे 19 येणार आहे, 18 नंतर काय येणार आहे 19 येणार आहे. याचा अर्थ 19 मधल्या मुलाचा क्रमांक येतो मिळणार आहे 19. किंवा विभागणी करता येईल नाही तर 37 च्या आधी कोण आहे, 37 च्या आधी आहे 36. ठीक आहे, मग 36 चे 2 भाग करा, 18 आणि 18 हा राहिला मध्ये, बरोबर का. तर आता मधल्या मुलाचा विचारलाय, मग 18 नंतर इथं काय येणार आहे, तो 19 येणार आहे, या 18 नंतर काय येणार आहे 19 येणार आहे, म्हणून मधल्या मुलाचा क्रमांक कितवा असेल तर तो आपल्याला 19वा असं मिळणार आहे. आता रांगेतील स्थानचे पुढचे प्रकार बघूया. बघा आपण झाडाचं उदाहरण बघितलं होतं, आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला याची पुढची काठिण्य पातळी बघायची आहे की आपल्याला स्मार्ट वर्क सुद्धा थोडंसं करता आलं पाहिजे, कारण बेसिकने गेलं की उत्तर मिळतं की, पण कधी कधी जर आपल्याला मोठा प्रश्न विचारला तर खूप वेळ लागू शकतो. साधा सोपा विषय असा आहे, समजा तुम्हाला जर अंतर विचारलं असेल तेव्हा एक झाड कमी करायचं, लक्षात घ्या अंतर विचारलं की एक झाड कमी करा आणि जी संख्या मिळेल त्याला या दिलेल्या अंतरानं गुणा, लक्षात घ्या परत. चला आपण तसं तुम्हाला करून दाखवूया. बघा दोन झाडातील अंतर प्रत्येकी 15 मीटर आहे, अंतर किती आहे 15, लिहून घ्या 15 इथे. ठीक आहे, तर 1 ते 6 झाडापर्यंत आपण काय करणार, पहिल्यापासून 6 ना, चला 15 15 15 15 90 करून टाकणार आणि आपलं उत्तर चुकणार. एक लक्षात घ्या, आपण सांगितलं होतं 1 ते 6 याचा अर्थ 1 2 3 4 5 6, बघा 1 2 3 4 5 6 सहा झाडं झाली का, 15 15 15 15 आणि 15 हे त्यांच्यातलं अंतर असणार आहे. आता हे मोजा बरं, 90 नाही भरत, 15 1 15 15 2 30 15 3 45 15 4 60 15 5 किती भरलं 75. याचा अर्थ काय करावं लागतं, जेव्हा अंतर विचारतात, लक्षात घ्या फिट करून ठेवा, जेव्हा अंतर विचारतात तेव्हा प्रत्येकी जे अंतर आहे ते प्रत्येकी अंतर एका बाजूला मांडून घ्या आणि जेवढं विचारलंय तुम्हाला 1 ते 6 विचारू द्या. कधी कधी तुम्हाला असं विचारतात ह्याचं उत्तर काय मिळाले 75, पर्याय क्रमांक 2 75 मीटर असं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. हा झाला सोपा, पण कधी कधी असं विचारतील की दोन झाडातलं अंतर प्रत्येकी 15 मीटर आहे, अशी 201 झाडं लावली तर तुम्ही असं उभं करू करायला किती वेळ लागेल सांगा बरं मला. म्हणून लक्षात घ्या अंतर विचारलं, झाडातलं अंतर विचारलं तर काय करायचं, जे प्रत्येकी आहे ते बाजूला मांडून घ्या आणि दिलेल्या झाडातनं एक झाड कमी करा. मग मला प्रत्येकी काय दिसलं 15, ते प्रत्येकी मी बाजूला येऊन घेतलं, झाडं किती दिलेत असल्यास 1 ते 201 झाडातील झाडं किती आहेत 201, 201 घेऊ नका, यातनं एक कमी करा, किती झालं 200, याचा अर्थ 200 × 15 15 0 0 15 0 0 15 2 30 बघा हे आपल्याला 3000 उत्तर मिळणार आहे. परत लक्षात घ्या 15 0 0 15 0 0 15 2 30 3000 लावावे लागतील. मग आपण एवढं करू शकत नाही, म्हणजे बेसिक न करायला गेलो तर. म्हणून लक्षात ठेवा अंतर विचारलं, हे अंतर विचारलं तर जे प्रत्येकी आहे ते मांडून घ्या, एक झाड कमी करा, गुणाकार करा. ठीक आहे, आता याच्याच उलट करतात बघा,
कधी कधी आपला असं बी करतात बघा याच्यामध्ये काय म्हणतात की 15 मीटर असल्यास सांगा 16व्या झाडापासून 25व्या झाडातलं अंतर. याचं पण खूप सोपं आहे. 16व्या झाडापासून 25व्या झाडापर्यंत म्हटलंय ना तर काय मोजत बसायचं नाही. 16 मध्ये किती टाकल्यानंतर मला 25 मिळतात तर 16 मध्ये 9 टाकल्यानंतर 25 मिळतात. मग जेवढे टाकता का नाही ते 9 बाजूला लिहून घ्या. प्रत्येकी 15 आहे, 15 गुणिले 9 करून टाका. 15 9 किती झाले 135 किंवा गुणाकार करा 9 5 45 5 4 9 9 4 13 135. या पद्धतीने 3 प्रकारे तुम्ही याच्यावर गणित सोडवू शकता. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. हा जो मूळ प्रश्न होता याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 75 मीटर असं मिळणार आहे. आता उलट काय करतात तर आपल्याला अंतर दिलं झाड लावायला होतात. जेव्हा झाडे लावायला असा प्रश्न आला तर एक झाड एक्स्ट्रा लावायचं हे लक्षात घ्या. अंतर विचारलं की कमी करायचं आणि झाड लावायचं जर लागलं लक्षात ठेवा झाड लावायला लागलं तर एक झाड एक्स्ट्रा लावायचं. चला किती दिलंय 10 अंतर किती 100 याचा अर्थ 100 भागिले 10 केलं 10 एक 10 10 10 100 भागाकार 10 आलाय ना अधिक 1 करून टाका 11 झाड लावायला लागणार आहे. का हो बघा 100 मीटर आपल्याकडे अंतर अवलंबून आहे. आपल्याला 10 लावायचं आपण काय करणार 10 10 10 सर 10 10 100 10 झाड लावतो की आम्ही तर नाही एक झाड एक्स्ट्रा लावा लागते. बघा विचार करूया चला किती झाले आपली झाड 11. जर मी 11 झाड उभी केली 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 केली का 11. चला 10 पाडा म्हणा 10 1 10 10 2 20 10 34 10 45 10 50 10 60 10 70 10 80 10 90 10 100 पोहोचलो का मी इथपर्यंत. म्हणजे झाड एक एक्स्ट्रा लावा लागते लक्षात घ्याला आणि 100 मीटर अंतर पण माझं भरलं बघा इथं बरोबर का. म्हणून झाड लावायला विचारलं तर एक झाड एक्स्ट्रा लावायचं. 10 मीटर अंतरावर किती लावणार आम्ही तर 11 लावणार आहोत. 11 कोणीकडे आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. मग 100 मीटर अंतरात प्रत्येकी 10 मीटरवर अंतर जर झाड लावायचं असेल तर 11 लावणार आहे. ते आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 11 असं आपल्याला मिळणार आहे. आता पुढचा प्रश्न प्रकार आपण हा बघितलेला होता बघा. आपल्याला चित्र लावायला लावतात ते है का नाही आणि कितव्या क्रमांकावर येईल तर सोपं आहे. किती लावतात याच्याकडे आपल्याला बघायचंच नाही. 976 लावू द्या नाहीतर 1000 लावू द्या त्यांनी किती पण चित्र लावू द्या आपण त्याच्याकडे बघायचं नाही. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय पाहिजे व्या पाहिजे व्या बरोबर का कितव्या आणि वस्तू किती त्या प्रश्नामध्ये आलेले प्राणी फुलं फळं काय असेल ते नदी असतील पर्वत असतील किती आहेत हे आपल्याला बघायचं. यात म्हणजे वस्तू जर बघितल्या तर बघा 1 2 आणि 3 कितव्या विचारलं 49व्या तो लगेच खाली अंक काढून घ्यायचा 49 त्याला भागायचं. कितव्या किती पण लावू दे त्यांनी हे लक्षात घ्या. आपल्याला कितव्या हा महत्वाचा आहे. 49व्या म्हटलंय ना 49 खाली मांडून घ्या. व वस्तू किती सापडल्या 1 2 3 या प्राण्यांचे चित्र आहे. मग किती प्राणी आहेत 3च आहेत 1 2 3 मग याला 3 न भागून टाका. 3 1 3 3 1 3 किती राहिला 1. बघा 3 1 3 झाले 4 3 गेला 1 राहिला 19 झाले. 3 सम किती झाले 18 झाले. 19 मधून 18 गेले उरली किती बाकी 1 आणि ही बाकीच आपल्यासाठी महत्वाची आहे. जेवढी बाकी उरते तेवढ्या क्रमांकाची वस्तू प्रश्नामध्ये बघायचं. कितवा क्रमांक आला आहे किती बाकी राहिले 1 याचा अर्थ प्रश्नामध्ये 1 नंबरला नाव कोणाचं आहे तर बघा वाघाचं आहे. पटलं का 16 3 48 किंवा 16 3 48 1 भाग राहिला 16 3 48 1 बाकी राहिली. 1 राहिली म्हणजे काय जे बाकी राहते त्या नंबरच आपलं उत्तर असतं. मग बाकी किती 1 1 नंबरला कोण आहे वाघ आहे. मग वाघ आहे का उत्तरामध्ये बघा पर्याय क्रमांक 1 वाघचा आहे. म्हणून बाकी 1 असल्यामुळे 1 नंबरला वाघ आहे. बाकी काढल्यानंतर महत्वाची सूचना जी बाकी येते त्यासाठी प्रश्नात जायचं आहे हे लक्षात घ्या. 2 आले असती तर सिंह उत्तर आला असतं. 3 आले असती तर हत्ती उत्तर आला. आता 3 बाकी कशी राहील 3चा पाडा आहे. समजा पूर्ण भाग गेला समजा तुम्हाला असं विचारलं 15व्या क्रमांकावर 3 विचारलं तर 3 1 3 3 5 15 बाकी 0 राहिली. जेव्हा बाकी 0 उरते तेव्हा जी शेवटची वस्तू असते शेवटची पण आहे बघा 1 2 3 कोण आहे हत्ती. मग हत्ती उत्तर मिळणार. याप्रमाणे तुम्ही तुमचं उत्तर ठरवायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 वाघ असं मिळणार आहे. पुढचा प्रश्न पण सोपा आहे. जेवढं तेवढं विचारले बघा जेवढी मुले तेवढ्याच रांगा. जेवढं तेवढं असेल तर प्रश्नात दिलेल्या अंकाचा आपण काय करतो वर्ग करतो. चला काय दिलंय रांगेत 10 मुलं आहेत 10चा वर्ग करा. 10चा वर्ग किती 100. 100 आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 100 मिळणार आहे. किती सेकंदात उत्तर झालं बघा बरं. जेवढी मुलं तेवढ्याच रांगा. जेवढं तेवढं विचारलं की जो अंक दिलाय त्याचा वर्ग करायचा. पण सावध व्हा वर्ग केला की मुलांची किंवा त्या प्रश्नातल्या आलेल्या वस्तूंची संख्या निश्चित होते. कधी कधी तुम्हाला असं विचारतील मुलांच्या हाताची संख्या सांगा. आता प्रत्येकाला हात किती आहेत 2. मग तुम्ही काय म्हणणार सर 10चा वर्ग 100 तर हाताची पण संख्या 100 का नाही
तुम्ही जेव्हा वर्ग करता तेव्हा तुमची तुम्ही एकूण संख्या काढता. मग मुलांची एकूण संख्या जर 100 असेल तर 100 मुलांना प्रत्येकी किती हात? 2 हात. मग 100 दुने किती झाले? 200. मग 200 उत्तर मिळेल. कधी कधी पायांची पण विचारतील, हात पाय मिळू सांगा. हात 2, पाय 2, 2 आणि 2 किती झाले? 4. मग मुलं आहेत की 100, म्हणलं की 100 उत्तर लिहायचं नाही. आपल्याला काय विचारलंय? हातापायांची संख्या विचारलंय ना. मुलांची संख्या मिळाली पण प्रत्येक मुलाला 4, तर हात पाय मिळून 4, हात 2, पाय 2, 4, तर 100 × 400 असं पण आपल्याला उत्तर मिळू शकतं. परंतु तुर्तास आपल्याला काय विचारलंय? जेवढी मुलं तेवढ्याच रांगा. 10 मुलं असतील तर मुलांची संख्या सांगा. फक्त मुलांची म्हणजे वस्तूची संख्या विचारली म्हणून 10 चा वर्ग 100 जे होतं पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 100 असं आपल्याला मिळणार आहे.